डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषण मुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशीनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधे दुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाच दुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623252722। नगर शहरातील सारसनगर येथील महात्मा फुले चौक, सारसनगर पुल ते संदीप नगर वर्धमान अपार्टमेंट पर्यंतचा रस्ता मजबूतीकरण आणि डांबरीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पार पडला। नगर शहराच्या विकासाचं नियोजन तात्पुरतं नसून कायमस्वरूपी आहे। नगरसेवक प्रकाश भागानगरे हे सर्वसामान्य माणूस असून ते जनतेला 24 तास सेवा देण्याचं काम करतात। सर्वांच्या सहकार्यातून आणि टीमवर्कमुळेच शहरातील विकासाचे कामं मार्गी लागतात। सारसनगर परिसरातील पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी RCC गटार योजनेचं काम सुरू होणार आहे। सारसनगरमधील जुन्या पुलाचं कामही मार्गी लागणार आहे। तसेच महानगरपालिकेच्या गंगा उद्यान या ठिकाणी म्युझिकल फाउंटनचं कामही लवकरच सुरू होणार आहे, अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे। सारसनगरचा परिसर म्हणजे अगदी महात्मा फुले चौकापासून तर अगदी सोलापूर हायवेपर्यंतचा हा एक परिसर आपल्या सर्वांना अगदी जुन्या कालखंडापासून आपल्या सर्वांना ज्ञात असलेला परिसर आहे। आता बरीचशी मंडळी इथं जुनी आहे जी पिढ्यानपिढ्या या परिसरामध्ये रहवासा करत आहे आणि आता बरेच लोक ही आपल्याकडं जसजशी हळूहळू लोकवस्ती वाढत गेली तशी तशी आता ती सगळी मंडळी या भागामध्ये आता तात्या आपल्याकडे सगळे लोक हळूहळू रहवासा करतात आणि म्हणून आपल्याकडे नवीन आलेल्या मंडळींना फार काही आपल्या परिसराबाबतची माहिती नसते। आपल्या परिसरामध्ये काय काय अडचणी होत्या, काय काय प्रश्न सुटले आणि काय काय प्रश्न प्रलंबित आहे याची देखील आपल्यापर्यंत माहिती ही खरं तर आपल्या बऱ्याचशा मंडळींना नसते। आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपल्याला काम आता भरपूर आता सुरू करायचे पण सुरू करत असताना आता जे या चौकापासून तर अगदी संत गाडगेबाबांच्या मंदिरापर्यंतचा रस्ता सुरू होणार आहे। बरेच दिवस झाले हा रस्त्याचं जे काही काम होतं ते आपण सुरू केलं होतं पण पावसाळ्यामुळे आपल्याला ते अंतिम टप्प्यावर काम करता आलं नाही कमी आणि म्हणून बरं झालं की ते थोडं पावसामध्ये की तो खालचा जो काही परिसर होता तो सेट झाला आता आणि नवे आता कॉन्क्रीट करायला जेवढं काही कॉम्पन्सेशन व्हायचं ते आता कॉम्पॅक्शन झालेलं आहे पूर्ण आणि आता नवीन काही कॉम्पॅक्शन अजून काही याच्यापेक्षा होऊ शकत नाही पण आता फक्त फायनल कॉन्क्रीट लेअर वरचा तो आता त्याचं काम सुरू होणार आहे आणि म्हणून या सगळ्या कामांबरोबर आज आपल्याकडं तेवढ्यापुरतंच नाही तर आज आपल्याकडे आता आपण भोसले साहेबांनी बऱ्याच वेळा पेपरला दिले किंवा पेपरमध्ये येऊन गेले बऱ्याच वेळा आपण चर्चेतून छोट्या मोठ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सांगत असतो की गोडगावात आता आमच्याकडे विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आम्ही सगळ्यांना सांगितलं होतं की आपल्याला एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभा करायचं। स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स म्हणजे काय की जिथं एक खेळांचं वेगळं एक सेंटर असलं पाहिजे, ट्रेनिंग सेंटर असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये की कुठेतरी नगर जिल्ह्यातून शहरातूनच नाही की जिल्ह्यातून एखादा खेळाडू ज्याला एखाद्या खेळामध्ये करिअर करायचं असेल कारण पूर्वी कुठलाही खेळ असायचा तर घरचे रागवायचे खेळायला काय जाऊ नको, वेळ वाया घालू नको, अभ्यास कर कारण पुढे काय फार काही स्कोप त्या करिअरमध्ये नसायचा पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही। बऱ्याचशा खेळाला एक वेगळं ग्लॅमर आणले म्हणजे कबड्डीसारखा खेळ सुद्धा की जो त्याला एक वेगळं ग्लॅमर आणलं त्याच्या देखील जसं IPLच्या मॅचेसमध्ये प्लेअर लोकांचं ऑप्शन होतं त्याला पैसे मिळतात आणि तो त्या खेळामध्ये जातो आणि त्या मॅचेस खेळून त्याचं एक चांगला उदरनिर्वाहाचं देखील एक साधन निर्माण होतं। तशाच प्रकारे आता बऱ्याचशा खेळांमध्ये म्हणजे कबड्डीसारख्या खेळामध्ये देखील तशी परिस्थिती आली, खो खो सारख्या खेळांमध्ये सुद्धा तशीच परिस्थिती आली आहे। खूप दिवस हे घाला त्याचं कारण भयाने सांगितलं की कुठे काय प्रॉब्लेम होता, पाण्याचा प्रॉब्लेम किंवा मुरुमाचा प्रॉब्लेम झाला होता पण आता हा काम रस्त्याचं काम आता थांबणार नाही, अजूनही खूप काही सुविधा जे आम्हाला भाषेतून सांगायचं त्या भयाने सगळ्या सांगितल्यामुळे मी फक्त शुभेच्छा देण्यासाठी उभा आहे। यापुढेही काळात आमच्याकडनं काय अपेक्षा असेल तरी तुम्ही आपल्याला आम्हाला ते काम सांगा, आम्ही चारही नगरसेवक त्या कामाकरता आम्ही कधी 24 तास उपलब्ध असतो आणि राहू या शब्द मी तुम्हाला देऊन देतो, माझा दोन शब्द सांगतो। आपल्याला निरोप दिल्याबरोबर मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला, इतका वेळ आपण या ठिकाणी थांबलात तर आपल्या सगळ्याचं मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो। हे जे काम आहे समजा मोठाले फुलाचे काम झाले
हे पाण्याचे झाले, हे लाईटचं झाला विषय मिटला, कचऱ्याचा विषय मिटला, आता हे सारस नगरचं पूल करायचं आहे, हे साई उद्यान झालं, हे फाउंटन झालं, त्या भागामध्ये पलीकडे सावेडी भागामध्ये फाउंटन आणलंय, तिकडं उद्यानं झाली. या सगळ्या गोष्टी कधी झाल्या की ज्यावेळेस आमदार संग्राम भाई हे आमदार झाले, ज्यावेळेस आम्ही काम करतो त्यावेळेस तुम्ही आमदार नव्हता, आम्ही काय करणार होतो. ती एक म्हण असती, आता ते म्हण आहे, ते म्हणला की दौड बचित करत. आमची किती दौड असणार, आमच्या वार्डापुरती आम्ही तिथं तिथं काम करणार आहे, बरोबर आहे. ज्यावेळेस आम्हाला आमदार साहेब भेटले आणि आम्हाला सुद्धा कळायला लागलं, अरे असं बी काम होत, असं बी काम केलं जातं, असा विकास केला जातो. आम्ही ज्यावेळेस होतो त्यावेळेस त्या आमदार खासदारांचं त्यांचं काम होत हे गोष्टी करून आणणं, ते झालं नाही. पण खऱ्या अर्थाने नगर शहराचा विकास जो सुरू झाला, ज्यावेळेस आपल्या शहराला आमदार म्हणून संग्राम भाईचं नाव लागलं, ते ह्या ठिकाणी त्यावेळेसपासून ती प्रोसिजर सुरू झाली. यावेळी उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, माजी नगरसेवक संजय चोपडा, नगरसेवक निखिल वारे, प्रकाश कराळे, प्राध्यापक तातासाहेब दरेकर, ज्ञानदेव पांडुळे, डॉक्टर सचिन भंडारी, हरिभक्त परायण प्रभाताई भोग, शंकर फुलसौंदर, महादेव कराळे, छबुराव काळेकर, बापूसाहेब ओहोळ, विष्णू कलाकते, मिलापचंदजी पटवा, रामदास कानडे, फुलचंद गांधी, शरदराव भाबरे, बाबासाहेब भगत, समीर खडके यांसह परिसरातील नागरिकांची हजेरी होती. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर. चैतन्य मोटर्स ओकिनावा आणि इलेक्ट्रिक मल्टीब्रँड पासिंग नॉन पासिंग दुचाकी उपलब्ध असणारं एकमेव विश्वसनीय ठिकाण. दसरा आणि दिवाळी सणानिमित्तानं विशेष ऑफर, बँक लोन तसेच एक्सचेंज सुविधा उपलब्ध. 90 ते 200 किलोमीटर पर्यंतची रेंज असणाऱ्या गाड्या, एक युनिट विजेमध्ये 90 ते 200 किलोमीटर चार्जिंग बॅटरीवर चालणारी प्रदूषण मुक्त ई बाईक. प्रोप्रायटर प्रवीण सरोदे आणि बालम सरोदे. ठिकाण घुलेभेळ शेजारी रायतेवाडी फाटा, नाशिक पुणे महामार्ग संगमने. संपर्क 98574-95563.